कला क्रीडा साहित्य मनोरंजन आणि रोजच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र संदेश। महाराष्ट्र संदेश सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा। ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है। मी खारघर रहिवाशांना तसेच महाराष्ट्रातील सर्व गणेश भक्तांना श्री गणेशाच्या या उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतोय। या आज खऱ्या अर्थाने आपण बघत आहोत की कोरोनाचं संकट आलेलं आहे। या कोरोनामध्ये सुद्धा या आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वांनीच गणेशोत्सव साजरा केलेला आहे आणि साजरा करीत असताना कोरोनाचे जे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन केलेलं आहे। मी सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामधली जी संस्कृती, जे आपले रीतिरिवाज, या परंपरा, या जतन करणे गरजेचंच आहे आणि या जतन करत असतानाच आपल्याला पुढच्या पिढीला एक संदेश आपल्याला देण्यासारखा असतो। मी गणेश या उत्सवानिमित्त या गणेशाला सुद्धा मी प्रार्थना करतो का हा जो आपल्या पूर्ण सृष्टीवर कोरोनाचा काल आलेला आहे, संकट आलेला आहे, हे संकट लवकरात लवकर दूर हो। आज विचार केला तर आज आपल्या सर्वच ठिकाणी आपण बघत असतोय की या कोरोनाचा काल जास्त प्रमाणात कठीण असल्यामुळे बरेच लोक दर्शनासाठी प्रत्येकाच्या घरी जाऊ शकले नाही आहेत। तरी सुद्धा आम्ही असं, मी एक राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या मी लोकांना एक संदेश देऊ शकतो की जरी कोणी इतरांच्या घरी गेले नसले तरी सुद्धा मी असं समजेन का प्रत्येकाने आपल्या आपल्या घरी जाऊन दर्शन घेतलं असं मी मान्य करेन। मी पुन्हा एक या माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छितो की श्री गणेशाच्या माध्यमातून मी एक आज
असं एक संदेश देऊ शकतो की माझ्याकडून काही एक सेवा होत असतील तर मी लवकरात लवकर मी सेवा करण्यास सुद्धा तत्पर राहील. पुन्हा मी कोपरा गावातील तसेच आमच्या खारघर रहिवाशांना सर्वांना मी या गणेश उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. गणपती बाप्पा मोरया.